मोहाचं झाड हे आदिवासींकरता जणू कल्पवृक्ष, कारण या झाडापासून फळं आणि फुलं आदिवासींना मिळतात. मोहाच्या फुलाचे अनेक औषधी उपयोग असल्यानं यातनं त्यांना चांगलं उत्पन्न मिळते. मात्र आता या मोहाच्या फुलांपासून लाडू तयार केले जात आहेत, त्यामुळं आदिवासी बांधवांना उत्पन्नाचं एक नवं साधन मिळालं आहे. गावठी दारूवरच्या बंदीनंतर गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोहफुलांचे विविध पदार्थ बनवले. आता मुरबाड तालुक्यातल्या आदिवासींनीही मोहफुलापासून लाडू बनवलेत. वन निकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट अभ्यास दौऱ्यासाठी गडचिरोलीला गेला. मोहफुलाचे विविध पदार्थ त्यांनी पाहिले, त्या पदार्थांचं आहार मूल्यही तपासलं. दूध आणि मनुक्यापेक्षा मोहफुलांमध्ये प्रथिन आणि जीवनसत्व तिपटीनं अधिक असतात, त्यामुळे आदिवासी भागातल्या कुपोषणाच्या समस्येवर रामबाण उपाय सापडलाय असं म्हणावं लागेल. आदिवासी मुलांना पौष्टिक अन्न म्हणून जे पदार्थ दिले जातात त्यात या लाडवांचा समावेश करावा अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेनं केली आहे. बाहेरून काही वेगळ्या पद्धतीने कंपन्यांकडनं मायक्रो न्यूट्रियंट्स असलेलं खाद्य पॅकेज फूड घेण्यापेक्षा शासन सुद्धा त्यांच्या पूरक आहाराच्या कार्यक्रमांतर्गत मोहापासून बनवलेला अन्न पदार्थाचा उपयोग करू शकेल. मुरबाड तालुक्यातही मोह मुबलक प्रमाणात मिळतो. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमुळे या परिसरात जंगल संपदा वाढते, त्यामुळे भविष्यात मोहफुलांना तोटा नाही. मार्च ते मे या काळात मोहफुलांचा बहर, जंगलात फुलांचा खच पडलेला असतो. ती फुलं गोळा करून सुकवतात आणि मग लाडू बनवतात. आम्हाला माहित नव्हतं, आता माहित झालं. तेव्हा आम्ही सुरुवात केली लाडू बनवायला, तेव्हा बनवले. गुळ टाकतो आणि तूप टाकतो, शेंगदाणे गुळ तेल थोडं. नाणेगाडच्या प्रवेशद्वारावर वन विभागानं या महिलांना विक्री केंद्र उपलब्ध करून दिले. औषधी गुणधर्म असलेल्या मोहफुलांच्या लाडूमुळे आदिवासींना उपजीविकेचं नवं साधन मिळालंय. मुरबाडहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.